कसं आहे की माननीय सुप्रीम कोर्टाने आदेश दिले, 2 महिन्याची वेळ दिली, त्याच्यानंतरही पाट्या बदली होत नाहीत तर मग करायचं काय? माननीय राजसाहेब जे आमचे अध्यक्ष आणि मला वाटतं महाराष्ट्राच्या तमाम मराठी जनतेची आशा ही माननीय राजसाहेब आहेत, ते पहिल्यापासून मराठीची भाषा, मराठी भाषा आणि मराठी पार्टी ह्या सर्व विषयावर आक्रमक आहेत आणि ह्याचं उदाहरण तुम्हाला आज दहिसर बोर्लीमध्ये मिळालं असेल, ठाण्यातही त्याचं उदाहरण तुम्हाला मिळालं असेल। कारण कसं आहे तर तुम्हाला सुप्रीम कोर्ट बोलून जर कळत नसेल, आता मागे माझ्या मालकी बोलूनचा बोर्ड तो इंग्लिशमध्ये होता, तो आज त्यांनी बदली केला, त्या व्यापारी बाहेर होते, त्याची वेळ मिळाली तरी बदली केला आहे। तुम्हाला आता कोर्ट बोलत आहे मराठी भाषेचा आदर करायचा, त्यांनी स्वतः सांगितलं की मलाही मराठी भाषेचा आदर आहे, मग तुम्ही बदल का करत नाही? पण लवकर बदल करून घ्यायचा होता, मुंबई महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेचा आदर राखलाच पाहिजे। पण सध्या व्यापाऱ्यांनी 2-3 दिवसाच्या अजूनही वेळ मागितली, कसं आहे 2 महिन्याची सुप्रीम कोर्टाने वेळ दिली आणि आज आणि उद्या महानगरपालिका बंद आहे सुट्टी आल्यामुळे, तर त्यांना 28 तारखेची वेळ मिळालेली आहे, पण सुप्रीम कोर्टाची मुदत तर संपली ना। आणि तुम्हाला जर हे मनसे स्टाईल दाखवल्याशिवाय तुम्हाला कळत नसेल तर हा तुमचा प्रश्न आहे। पोलीस प्रशासन आम्हाला नोटीस देत आहेत, आम्ही नोटीस घेतो आहे, जिथे तोडफोड झाली तिकडे आमच्यावर गुन्हाही दाखल करतील, माझ्यावरही गुन्हा दाखल करतील, आम्ही गुन्हे दाखल करायला आमच्यावर आम्ही तयार आहोत ना, करा ना गुन्हे दाखल। पण सुप्रीम कोर्टाचा आदेश मानण्यासाठी जर गुन्हा दाखल होत असेल, सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं पालन करण्यासाठी गुन्हा दाखल होत असेल, तर पोलिसांनी त्या दुकानदारांवरती कंटेम्पची कारवाई करावी, त्या महानगरपालिका अधिकाऱ्यावरती कारवाई करावी ज्यांनी ह्याचं पालन करून घेतलं नाही आहे। ते पोलिसांचं आणि महानगरपालिकेचं काम आहे, जे मनसे करते तेही त्यांनी लक्षात ठेवावं।